नमस्कार. थैंक यू संजय सर आणि थैंक यू सगळे मान्यवर कि तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली आणि परफॉर्म करायची संधी दिली त्याबद्दल. थैंक यू सो मच. आई एम ऑनर्ड टुडे. आई एम सो हैप्पी टू बी हियर. खूप छान वाटतंय. आणि आपल्या शाळेविषयी मी काय सांगू, म्हणजे मी जेव्हा इथे येत होते तेव्हा मला इतकं नवल वाटलं की एवढी मोठी शाळा इथे असेल असं मुंबईमध्ये बसल्या बसल्या वाटत सुद्धा नाही. आणि आम्ही सुद्धा तिकडे काही करू शकत नाही, एवढं सगळं या शाळेने इथे केलंय. तेव्हा एकदा शाळेसाठी आणि या मान्यवरांसाठी जोरदार काया. मला असं कळलं की आचरीमध्ये आपल्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्याचबरोबर रेसिडेन्शियलची CBSEची पूर्ण मराठवाड्यामध्ये एकमेव आपली शाळा आहे. मला वाटतं हे खूपच अभिमानास्पद आहे आणि नॅशनल लेवलवरती स्टेट लेवलवरती पूर्ण मराठवाड्यामध्ये मला वाटतं आपले जे स्टुडंट्स आहेत ते दुसऱ्या कोणाला बक्षिसं घेऊच देत नाही. तेव्हा संस्कार, मूल्य, विज्ञान ह्यांचा समन्वय हा फक्त आपल्याकडेच दिसतोय. गुणवत्तेशी कुठेही तडजोड इथे झालेली दिसत नाही आणि म्हणूनच आपला रिझल्ट मला वाटतं 100% आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर इकडे क्रीडा आणि सांस्कृतिक कौशल्याला सुद्धा पूर्ण महत्त्व दिलं जात आहे. सो संजय सर, मी तर म्हणेन आपली संस्था ही एक परिपूर्ण संस्था आहे जिथे सर्वांगीण विकास आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज या दोन्हीला महत्त्व दिलं जात आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला नॉडी आवडतो का? तर नॉडी कसं म्हणतो माहिती आहे? बॉब द बिल्डर नावाचा एक कॅरेक्टर असतं, बॉब द बिल्डर. त्याच्यामध्ये डीजी माहिती आहे, सिमेंट मिक्सर असते, तर ती सारखी हसत असते आणि ती असं म्हणते निंजा हातोडी. आणि मी निंजा हातोडी आहे, तर निंजा हातोडी असं म्हणतो यहाँ के मुझे बहुत अच्छा लग रहा है, इतिहास के पन्नों से इतना तो सीख लिया है, जीतने के लिए अनोखे हथियार की जरूरत होती है. तुम्हाला मिकी माउस माहिती आहे का? और मिकी माउस कसं म्हणतो माहिती आहे? वेलकम टू द मिकी माउस. डोरेमॉन कोणाला आवडतो? डोरेमॉन कसं म्हणतो माहिती का? नोबिता ये देखो नोबिता, तुमने आज अपना होमवर्क नहीं किया तो ये गैजेट मैं तुम्हें नहीं दे सकता नोबिता. आणि नोबिताने कधीच अभ्यास केलेला नसतो तेव्हा तो म्हणतो त्यांचा एक अत्यंत वातरट मित्र असतो आणि तो म्हणजे शिनचॅन. आणि शिनचॅन कसं म्हणतो? त्याचे खाना नाही खाकी आहे क्या? जरा जवळचे तारी तो बजा. हो हो, मी तो मजाक करत दिसत. तर हे झालं कार्टून आणि अॅनिमेशन साठी. थोडासा रिव्हर्ब पाहिजे. जेव्हा मी डिस्कवरी साठी बोललं जातं किंवा डिस्कवरी किंवा नॅशनल ज्योग्राफिक चॅनलसाठी त्या थोडासा वेगळा आवाज असतो जो असा असतो 1900 से 1927 तक शिकारियों ने लाखों पोला बैल्स को उनकी खाल के लिए मार डाला. उनका ये कहना है हम क्वालास के जितने करीब जाएंगे उतनी उनकी रक्षा करना चाहेंगे. तो
जेव्हा आम्ही डब करतो तेव्हा अशा प्रकारचा आवाज असतो. किंवा आय व्ही आर एस म्हणून एक प्रकार आहे, इंटरॲक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सर्व्हिसेस. तर त्याच्यामध्ये अनाउन्समेंट असतात वेगवेगळ्या, ज्या अशा असतात 1027 इंद्रायणी एक्सप्रेस विल अराइव ॲट प्लॅटफॉर्म नंबर 1. किंवा तुम्ही फोन वरती ज्या आय व्ही आर एस ऐकता इंटरॲक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स, त्या अशा असतात The subscriber we have called is currently unavailable. Please try again later. आणि फक्त मुलंच नाही तर पालक सुद्धा आहेत. मी 2-3 हिरोईन्स करू चालेल सर, मी सरांची परमिशन घेतली आहे. सो माधुरी दीक्षित प्रयत्न करते. वो तुम्हें किशार देगा और तुम समझ जाओ, वो तुम्हें किशार देगा और तुम समझ जाओगे कोई ना भी तुम्हारे लिए भी बना है. ये स्टूडेंट्स तो बहुत अच्छे हैं. करिश्मा कपूर मेरी दोस्त को उसका प्यार भी क्या कुछ नहीं जब भी तुम इसमें ऐश गिराओगे तुम्हें लग रहा है इसको नहीं मुझ पे गिरा. बर मी ना तुमच्यासाठी एक गाणं म्हणणार आहे. ओके हा तुम्ही पण माझ्या बरोबर ते गाणं म्हणू शकता. म्हणायचं या माई हनी बांशुर प्यारा